फ्रेंड्स, मी सायली सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर बघा मग, आज आहे आपला ऑनलाईन प्रिन्सेस ब्लाऊज क्लासचा दुसरा दिवस। तर बघा, याआधी आपला वन टक्स ब्लाऊजचा क्लास झालेला आहे, त्यानंतर कटोरी ब्लाऊजचा झालेला आहे आणि आता आपण प्रिन्सेस ब्लाऊजचा क्लास सुरू केलेला आहे। तर ह्या क्लासमध्ये आपण पेपर कटिंग न करता डायरेक्ट कपड्यावर कशी कटिंग करायची तर हे बघणार आहोत। म्हणजे याआधी जो काही आपला पहिला दिवस होता क्लासचा, तर त्यामध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची तर हे अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे। त्याचबरोबर काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे, नक्कीच तुम्हीसुद्धा सेम त्याच पद्धतीने कटिंग केलेली असेल। आणि जर तुम्हाला कटिंग करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। ठीक आहे, तर बघा मग, आपली ऑलरेडी कटिंग झालेली आहे आणि आज आपण अस्सल आणि ब्लाऊज पीसचा कपडा जो काही आहे तर तो एकमेकाला जोडणार आहे। बऱ्याचदा काय होतं की जे ब्लाऊजचे पार्ट्स असतात, बाही झाली आणि पुढचे जे काही पार्ट्स असतात साईड पार्ट वगैरे, तर ते बऱ्याचदा एकाच साईडचे होण्याचे चान्सेस असतात आणि त्याचबरोबर ते जोडताना बऱ्याचदा आपला कपडा जो असतो तो गोळा होतो आणि जो गोळा झाला तर आपले ब्लाऊजची फिनिशिंग बिघडते। सो तसं होऊ नये त्यासाठी आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की कशा पद्धतीने कुठल्या साईडचा पार्ट ठेवला गेला पाहिजे, त्यावर ब्लाऊजचा पार्ट कसा ठेवावा जेणेकरून दोन्ही पार्ट्स आपले दोन वेगवेगळ्या साईडचे होतील आणि स्टिच करताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी म्हणजेच ते गोळासुद्धा होणार नाही, कुठे फुगा वगैरे असं चुन्या वगैरे येणार नाही। ठीक आहे, तर हे मी तुम्हाला अतिशय सविस्तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूपच सोप्या पद्धतीने सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून सहज अस्तर कसं जोडावं अस्तरच्या ब्लाऊजसाठी तर हे सहजच लक्षात येईल। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा अस्तरच्या ब्लाऊजचं अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, तर हे बघा, तुम्ही इथे बघू शकतात की हा जो काही ब्लाऊज आहे तर त्याची ऑलरेडी आपली कटिंग झालेली आहे। अस्तर आणि ब्लाऊज असं दोन्हींची कटिंग झालेली आहे, तर याची कटिंग कशी करायची तर याचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे तुम्हाला ते सहजच लक्षात येईल। ठीक आहे, त्याचबरोबर यावरची बघा बाही आपण खूप छान अशी साडीचा कपडा वापरून न्यू स्टाईलची पप बाही इथे रेडी करून घेतलेली आहे। तर ही कशी करायची तर याचा व्हिडिओसुद्धा मी याआधी टाकलेला आहे आणि ही जी काही आपण मटका गळ्यावर खूप सुंदर अशी थोडे वेगळ्या प्रकारची ब्लाऊजची डिझाईन बनवलेली आहे तर याचा व्हिडिओसुद्धा मी याआधी टाकलेला आहे। तर तुम्हाला यापैकी बाही किंवा बॅकनेक शिवायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघून तशी डिझाईन सहज बनवू शकता, इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे। तर बघा, आता आपल्याला अस्तर जोडायचं आहे, सगळ्यात आधी हे पार्ट जोडून घेऊयात। तर बघा, अस्तरचा हा जो काही पार्ट असतो तर ह्या पद्धतीने ते समोरासमोर आपल्याला दोन वेगवेगळ्या साईडला ठेवायचे आणि सेम त्याच पद्धतीने त्यावर नंतर बघा जो काही ब्लाऊजचा आपला तो पार्ट आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे। ह्या स्टेपमुळे काय होतं की दोन्ही पार्ट आपले दोन वेगवेगळ्या साईडचे होतात, गडबड होत नाही आणि दोन्ही एकाच साईडचे होण्याचे चान्सेससुद्धा नसतात, त्यामुळे ह्या स्टेप बाय स्टेप आधी ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर जोडायला सुरुवात करायची। आता हे जोडताना आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी इथे मार्जिन पकडायचं आहे, त्याचबरोबर जोडताना कुठेही काहीही गोळा होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे। आणि ह्या पद्धतीने बघा एक साईडचा पार्ट आपण जोडून घेतला, सेम त्याच पद्धतीने कंटिन्यू लगेचच दुसरा पार्टसुद्धा जोडून घ्यायचा, म्हणजे काय होतं की दोन्ही पार्ट सोबतच आपल्या रेडी होतात। आणि तुम्ही लक्षात ठेवायचं मी ज्या स्टेप बाय स्टेप आधी ठेवलेलं आहे तसं ठेवून घ्यायचं, म्हणजे मग नंतर टेन्शनच नाही, दोन्ही पार्ट वेगवेगळ्या साईडचे बरोबरच होतात। तर बघा ह्या पद्धतीने आपण हे दोन्ही पार्ट इथे जोडून घेतलेले आहे। त्यानंतर आता पुढचा पार्ट आपण जोडून घेऊयात। तर बघा इथे हा जो काही पार्ट आहे याचा गळा आपण पंचकोनी घेणार आहोत, तर मार्किंग केलेली आहे, तर कटिंग बाकी होती सो मी आता इथे लगेच करून घेते। त्याचबरोबर हे बघा इथे सेंटरला जॉईंट आहे तर ते सुद्धा कटिंग करून सेपरेट करून घ्यायचं आणि हे बघा बरोबर ह्याच पद्धतीने समोरासमोर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावर बघा हे दोन पार्ट मी ठेवलेले आहे। आता हे बघा आधी अस्तर न ठेवता आपण त्यावर आधी काय केलं, ब्लाऊज पीस ठेवला आणि त्यावर अस्तरचा पार्ट ठेवला, कारण की आपल्याला गळा इथे फिनिशिंगसहित रेडी करायचा आहे। गोल गळा असतं तर आपण रेग्युलरसारखं जॉईन केलं असतं, पण इथे गोल गळा नाही आहे त्यामुळे मग
ह्या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आणि गळा आपल्याला व्यवस्थित परफेक्ट फिनिशिंगसही तिथे रेडी करायचा. तर बघा, साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून गळ्याच्या साईडला आपण इथे टिप मारून घेतली. लगेचच कंटिन्यू दुसऱ्या पार्टचा सुद्धा गळ्याच्या साईडला आपण इथे टिप मारून घेऊयात. पण इथे सुद्धा ठेवताना मी दोन्ही बरोबर समोरासमोर ठेवलेला आहे, म्हणजे दोन्ही पार्ट एका साईडचे होणार नाही. तर तो पॉईंटसुद्धा तुम्ही लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा, जो काही गळा आहे त्याच्यामध्ये जो काही आपला ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपण इथे व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत. एक पार्टचा झालेला आहे, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टचा सुद्धा. आणि हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला ह्या गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून हे ज्यावेळेस आपण सरळ करू त्यावेळेस ते व्यवस्थित फोल्ड होईल आणि गळ्याचा शेपसुद्धा प्रॉपर येण्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा, कट्स मारून झाल्यानंतर आपण ह्या पद्धतीने बघा हा पार्ट सरळ केला आणि गळ्याच्या साईडला आता आपल्याला इथे द्यायची आहे तापटीप. तर इथे तुमच्या आता लक्षातच येईल की बघा, आपला गळा फिनिशिंग सहित लगेचच रेडी होतोय. म्हणूनच आपण ह्या स्टेप बाय स्टेप इथे रेडी केलेला आहे. गोल गळा असता तर आपण रेग्युलर जोडलं असतं, कारण की गोल गळ्याला आपण पाइपिंग करत असतो किंवा मग गळापट्टी लावत असतो. पण इथे पंचकोनी गळ्याला आपण डायरेक्ट ह्या पद्धतीने फिनिशिंग सहित रेडी करू शकतो. तर बघा, दोन्ही साईडचे गळे आपले छान परफेक्ट असे रेडी झालेले आहेत. त्यानंतर आता बघा, हे पार्ट आपण कडेकडेने आहे तसं जोडून घेऊयात, म्हणजे अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा. इथे जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं, त्याचबरोबर जोडताना कुठेही काहीही गोळा होणार नाही, तिरकं वगैरे होणार नाही. बऱ्याचदा ते खेचले जातात पार्ट्स आणि मग खूप ताणलं जातं आणि ते तिरके होतात. सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित एकसारखं पकडत पकडत आपल्याला हे जोडून घ्यायचं असतं, कारण की अस्तर परफेक्ट जोडलं गेलं तरच ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित येते. तर ब्लाऊजसाठी ही आपली बेसिक फर्स्ट स्टेप आहे, त्यामुळे अस्तर जोडताना काळजी घ्यायची. पार्ट्स दोन्ही वेगवेगळ्या साईडचे झाले पाहिजे, त्याचबरोबर गोळा होईला नको. तर ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा. त्यानंतर जोडून झाल्यावर आता जो काही ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपण इथे कटिंग करून घेऊयात आणि परफेक्ट मापाचा हा पार्ट इथे आपण रेडी करून घेऊयात. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरची आपली परफेक्ट कटिंग असते, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण हा थोडासा एक्स्ट्रा कट करतो, कारण की शिवताना ते आपल्याला सोपं जावं यासाठी. तर बघा, एक पार्ट रेडी झालेला आहे, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टचं सुद्धा एक्स्ट्राचं कटिंग करून आपण ते रेडी करून घेऊयात इथे. हे बघा, कटिंग करताना कुठेही आपलं अस्तरला कट जाणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे. तर फायनली बघा, हे दोन्ही पार्टसुद्धा आपल्या इथे जॉईन झालेले आहेत. तर बघा, मग हे एकावर एक ठेवून बघितलं की बरोबर काठोकाठ व्यवस्थित दोन्हीही सेम झालेलं आहे. त्याचबरोबर हे दोन वेगवेगळ्या साईडचेसुद्धा झालेले आहेत. तर मी ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने हे दोन्ही पार्ट्स जोडायचे, म्हणजे गळासुद्धा छान फिनिशिंगसहित सोबतच रेडी होतो. त्याचबरोबर आता ह्या पार्टचंसुद्धा आपलं एक्स्ट्राचं जे काही आहे तर ते कटिंग करायचं बाकी आहे. तर ते सुद्धा व्यवस्थित कडेकडेने आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे हा पार्टसुद्धा व्यवस्थित आपला परफेक्ट मापाचा अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडून रेडी होईल. म्हणजे पुढे ब्लाऊज शिवायला सोपं जावं यासाठी हे सगळ्या आधी जोडलं की मग पटपट ब्लाऊज एकदम कमीत कमी टाईममध्ये शिवला जातो. आणि फिनिशिंगसाठी मी ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत सो त्या नक्की फॉलो करायच्या आहेत, म्हणजे तुमचंसुद्धा अस्तर जोडणं परफेक्ट तुम्हाला सोपं जाईल आणि एकदम कमीत कमी टाईममध्ये सुद्धा होतं. तर बघा, मग फायनली हे दोन्ही पार्टसुद्धा आपले जोडून झालेले आहेत आणि हे सुद्धा. तर आता तुम्हाला हे कसं जोडायचं तर मी अगदी सोप्या पद्धतीने आणि दोन्ही साईडचे पार्ट वेगवेगळ्या साईडचे व्हावा, म्हणजे एकाच साईडचे होऊ नये त्यासाठी कुठल्या स्टेप बाय स्टेप ठेवायचं आणि कसं जोडायचं तर हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. आता बघा, बाही आणि बॅक नेक याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. तर त्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की अस्तर कसं जोडलं गेलं पाहिजे आणि बाहीच्या व्हिडिओमध्ये बाहीचं अस्तर कसं जोडलं गेलं पाहिजे ते सांगितलेलं आहे. तर आता तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल की प्रिन्सेस ब्लाऊज डिझाईनचा वगैरे असेल तर कशा पद्धतीने त्याचं अस्तर जोडावं. तर मी तुम्हाला हे अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सही सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा अस्तर जोडणं खूपच सोपं जाईल. सो ह्या स्टेप बाय स्टेप जोडा, म्हणजे दोन्ही पार्ट्स कधीच तुमचे एक साईडचे होणार नाही, बरोबर वेगवेगळ्या साईडचे होतील. ठीक आहे, तर बघा मग फायनली आपला अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही पण जोडून झालेला आहे. तुम्हाला बघितल्यावरच लक्षात येत असेल की फिनिशिंग वगैरे एकदम छान अशी परफेक्ट आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो काही ब्लाऊज आहे याचा पफ वगैरे खूप छान परफेक्ट येणार आहे. त्यासाठी मी ज्या पद्धतीने कटिंग केलेली आहे त्याच पद्धतीने कटिंग करा, म्हणजे प्रिन्सेस ब्लाऊजसुद्धा तुम्हाला फिटिंगला नक्कीच छान बसेल. ठीक आहे,
चला मग आता तुम्ही आज आपण जेवढं शिकलेलो आहोत तर तेवढं करून बघा, आणि त्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, चला मग आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि याच्या पुढचा आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.